नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मिरर वर्क. मिररवरती म्हणजे काचेवरती दोऱ्याने केलेलं वर्क. त्यासाठी आपण गोल काच घेतलेले आहेत आणि आपण धागा घेतलेला आहे. तो असा कोनमधला घ्या किंवा लढीमधला घ्या. तो सहा पदरी धागा असतो, तो घेतलेला आहे. आणि या गोल काचांवरती वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा सुईमध्ये दोरा ओवून घ्या आणि दोरा ओवल्यानंतर एका बाजूला त्याला गाठ मारून घ्या. गाठ मारल्यानंतर त्याचे तीन तीन पदर वेगळे करून मधून सुई टाकून घ्या. आणि त्याच्यामध्ये काच अडकवून घ्या. या काचांपासून तुम्ही ज्वेलरी बनवू शकता. तुम्ही घागऱ्यावरती किंवा ड्रेस साडीवरती या काचा लावू शकता किंवा शोपीसवरती तुम्ही या काचा लावू शकता. आता सध्या मिरर ज्वेलरीचा ट्रेंड खूप चालू आहे. बघा, या पद्धतीने दुसरी अडी टाकून दोरा घ्यायचा आहे. परत दोऱ्याची अडी टाकून या पद्धतीने परत घ्यायचं आहे. दोरा पॅक करण्यासाठी मागच्या बाजूला तुम्ही अडी टाकून घ्या. हे पहा, आता शेवटच्या ह्याला पहिल्या सगळ्या दोऱ्यांच्या खालून परत सुई टाकून घ्यायची आहे समोरच्या बाजूने. आणि खालून परत डबल सुई टाकायची, म्हणजे एक अडी टाकायची आहे, म्हणजे दोरा हलणार नाही. परत उलट्या बाजूने दुसऱ्या दोऱ्यांमधून सुई टाकून गाठ मारून घ्या. म्हणजे काचेच्या भोवती हे दोरे आपले फिक्स झाले. खालच्याच एका बाजूने सुई काढून घ्या दोऱ्याच्या बाजूने. आणि आता वरचं वर्क सुरू करायचं आहे आपल्याला. बघा, सावकाश पद्धतीने हे असं करायचं आहे आपल्याला. दोऱ्याच्या एपा एका बाजूने सुई काढून घ्यायची. खाली बोट लावायला विसरायचं नाही. परत इथे खाली बोट लावायचं आणि त्या दोऱ्याच्या खालून आणि पुढच्या दोऱ्याच्या खालून सुई काढून घ्यायची. सावकाश पद्धतीने ओढायचे. जोरात ओढलं तर तो दोरा पूर्ण ओढला जाईल. परत पुढच्या दोऱ्याला पण तसंच करायचं आहे. एक एक दोऱ्याची ही अडी आपल्याला टाकत जायची आहे प्रत्येक दोऱ्याच्या भोवती. सुरुवातीला करायला थोडस अवघड वाटेल, पण हे खूप सोपं आहे आणि छान दिसत. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू जरूर कळवा. दोरा थोडासा मोठा असल्यामुळे गुंता होऊ शकतो. सावकाश पद्धतीने ओढा. अशा पद्धतीने पूर्ण काचेच्या पूर्ण त्या लाईन्स वरती आपल्याला एक एक अडी टाकून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित सरकून फिक्स करून घ्या. हे शेवटची अडी. आता
आता आपल्याला परत सगळ्या दोऱ्यांवरती डबल आडी टाकून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने अपोजिट साईडने सुई काढून घ्यायची आणि परत उलट्या दिशेने खालच्या बाजूने दुसरीकडे काढून घ्यायची. सरळ काढली एक आणि परत उलट करून तिथे बोट लावून पुढच्या दोऱ्यामध्ये काढून घ्यायची. अशा पद्धतीने परत एक सेकंड राऊंड करून घ्या आणि थर्ड राऊंडला सॉरी तुम्ही परत डबल दोन दोन वेळा एकाच ह्याच्या ठिकाणी दोरा काढू शकता. तुम्ही हा व्हिडिओ स्लो करून पण बघू शकता जर लक्षात नाही आलं तर. फक्त दोरा घट्ट ओढू नका, सावकाश हलक्या हाताने ओढा. हा आपला सेकंड राऊंड पूर्ण होतोय. सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्याच्याच वरती आपल्याला परत परत राऊंड घ्यायचे आहेत. मी आता सेकंड राऊंड झाल्यानंतर एकाच ह्याच्यावरती दोन दोन वेळा राऊंड घेतलेले आहेत. बघा एक झाला, आता हा दुसरा. आता ते काच फिक्स झाल्यामुळे आपण एकाच ह्याच्यावरती दोन दोन वेळा किंवा तीन तीन वेळा राऊंड घेऊ शकतो. पहिल्यांदा काच फिक्स होण्यासाठी एक एक राऊंडच घ्यायचा. डबल डबल एका एका ह्याच्यावरती मी घेतलेला आहे. बघा याच काचेच्या वर्कमध्ये वेगवेगळे प्रकारचे वर्क आहे. अजून हा एक प्रकार झाला सिंपल. जर तुम्हाला आवडत असेल तर तसं मी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे वर्क दाखवणार आहे. या पद्धतीने डबल डबल राऊंड घेऊन आता हा राऊंड कंप्लीट करून घ्या. पूर्ण एका एका ह्याच्यावर दोन दोन वेळा घ्यायचं किंवा तीन तीन वेळा घ्या आणि पूर्ण काचेवरती डिझाईन तयार करून घ्या. तुम्ही हे काच ब्लाउज वरती पण लावू शकता. ब्लाउजच्या स्लीव्हजला किंवा बॅक साईडला या काचा लावून आजूबाजूला थोडी डिझाईन करून मस्त वर्क दिसेल ते. हे बघा या पद्धतीने आपण दोन दोन राऊंड घेतलेले आहेत. तसेच तुम्हाला हवे तसे पूर्ण आणखीन दोन दोन राऊंड तुम्ही घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही मिरर वर्क कंप्लीट करू शकता. आता घेताना परत दोन दोन वेळा एका एका ह्याच्यावरती करून घ्यायचं. करण्याची पद्धत पूर्ण सेम आहे. मी परत परत तुम्हाला दाखवते. बघा या बाजूने सुई घ्यायची आणि अपोजिट साईडने खालच्या बाजूने काढायची. बघा आडी घेऊन पण बोट लावायला विसरायचं नाही. जास्त टाईट झालं की ते बरोबर दिसत नाही म्हणून लूज थोडंसं ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही पूर्ण काचेवरती डिझाईन करू शकता. पूर्ण झालेल्या काचा बघा किती सुंदर दिसत आहे. याच काचा एम्ब्रॉयडरीसाठी पण वापरल्या जातात.
खाली दोरा असतो त्याची गाठ मारून घ्यायची शेवटी उरलेल्या दोऱ्याची आणि तो कट करून घ्यायचा आणि फेबिकॉलने खाली दोरा चिकटून द्यायचा. बघा सुंदर असं काचेवरती हे डिझाईन दिसतं. मी हेच डिझाईन वेगवेगळ्या साईजच्या काचांवरती गोलच काचांवरती केलेलं दाखवलेलं आहे. यात काचांचे वेगवेगळे शेप मिळतात, तुम्ही प्रत्येक शेपला वेगवेगळा डिझाईन करू शकता. या पद्धतीने ही मी डिझाईन केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने तुम्ही इयररिंग्स बनवू शकता. या पद्धतीने तुम्ही एम्ब्रॉयडरी म्हणून टेबल क्लॉथ किंवा टिपॉयवर टाकायला कपडा म्हणून त्याच्यावरती बसवू शकतात. काचं असे ब्लाऊजच्या बायांवरती बसवू शकता, साडीवरती लावू शकता, घागऱ्याला लावू शकता. आणि हे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता. अशा पद्धतीने हे मिरर वर्क आपलं कंप्लीट झालेलं आहे. मी हे चार साईजमध्ये बनवलेलं आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.